बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए तुझे। आमचे बंधुतुल्य मित्र स्वराज ग्रुप विटाचे संस्थापक अध्यक्ष व कायमच गंभीर साथ देणारे माननीय श्रीकांत भैया साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ज्योति कम्प्युटर्स विटा प्रोप्रायटर रजनीकांत भैया रसाळ व स्वराज ग्रुप विटा सर्व सदस्य व कार्यकर्ते। भाबर गटाने पालिका निवडणुकीचे बडवले ढोल। विटा शहरातील विविध विकास कामांसाठी तब्बल 17 कोटीचा निधी आणल्याच्या शुभारंभ सोहळ्यात काल भाबर गटाने पालिका निवडणुकीचे ढोल बडवले आहेत। कालचा कार्यक्रम पूर्ण अर्थाने पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आयोजित केला होता। सदर कार्यक्रमातील वक्त्यांची भाषणे पाहता निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे लक्षात येते। आचारसंहिता या महिन्याभरात कधीही लागेल असंच वातावरण असताना विटा शहरातील राजकीय वातावरण अगदी सामसूम होते। काल परवा आमदार अनिल बाबर यांनी जिल्हा बँक निवडणुकीत मदत केल्या प्रकरणी वैभव पाटलांचे आभार मानले होते। तर वैभव पाटील यांनी पालिकेच्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात अमोल बाबर व आमदार अनिल बाबर यांचे पालिकेत उगाच विरोध केला नाही म्हणून आभार मानले होते। दोघांनी चालू केलेला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपतो ना संपतो तोवर काल बाबर गटाकडून शमीवर ठेवलेली अस्त्रे उतरवत काल पाटील गटावर डागण्याचा प्रयत्न केला। आमदार बाबर यांनी बोलताना मोजून आपण शब्द वापरले। गेली 5 वर्ष बोथट झालेले विरोधाचे अस्त्र काल घासून पुसून टोकदार करण्याचा प्रयत्न केला। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी कोविड सेंटर मध्ये किती खाल्लंय असा सवाल करत वातावरणात झलकारी उठवून दिली। तर सुहास बाबर यांनी आमचा दचका काय असतो ते दाखवून देऊ म्हणत उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केला। 5 वर्षापूर्वी या सुहास बाबरांनी आता आमचा नेता अमर शितोळे आहे, बापू आम्ही आता दांडकी काढू असे म्हणत डरकाळी फोडली होती। 5 वर्षापूर्वी टरकाळी फोडलेले वाघ काल जागे झाले आणि आमचा दचका काय असतो असते दाखवू म्हणाले। पालिका निवडणूक आली की विट्यातील विरोधकांना पाटलांची दहशत आणि दादागिरी आठवते। एकदा निवडणूक झाली की विरोधकांना पाटलांची दहशत जाणवत नाही, सगळं कसं गुण्या गोविंदानं सुरू असतं। काल आमदार बाबर यांनी बोलताना पालिकेत जाताना लोकांच्या छातीत धडधडलं नाही पाहिजे अशी भूमिका मांडली, पण पालिकेत जाताना लोकांच्या छातीत धडधडू नये म्हणून आमदार बाबर यांनी आजवर कधीच पालिकेत आमसभा घेतली नाही। बाबर चौथ्यांदा आमदार झाले पण यातल्या एकाही टर्म मध्ये त्यांनी पालिकेत आमसभा घेतलेली नाही। पालिकेत जाऊन प्रशासनाला एकदाही जाब विचारलेला नाही। पाटील गटही पंचायत समितीत अशीच भूमिका घेत असतो, फक्त निवडणुका आल्या की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असा प्रकार नेहमीच सुरू असतो। बाकी कार्यकर्ते आणि सामान्य जनता हे या दोघांचे मॅच फिक्सिंग असल्याचे आता जाहीरपणे बोलू लागली आहे। खरे तर राज्यात महाविकास आघाडी आहे, राज्यात राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत एकत्र आहेत। जिल्हा बँकेलाही हे दोघे एकत्र आले, जिल्हा बँक निवडणुकीत दोघांनी एकमेकाला मदत केली, मग विटा नगरपालिकेलाही निवडणुकीचे सोंग उभे न करता बिनविरोध करावी, उगाच लोकांना लोकांच्यात भिडवण्याचे प्रयत्न करू नयेत। नगरसेवक पदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराचे 30-35 लाखाला घर जाळू नये अशी भूमिका लोकांच्यातून मांडली जात आहे।